तुमसरमध्ये गोवर्धन नगरमध्ये एक सुरेश छत्तानी कुटुंबीय राहतात. ते शुक्रवारी रात्री एका सत्संगाच्या कार्यक्रमासाठी रायपूरला गेले होते. ते 2 दिवसानंतर परत आल्यानंतर त्यांना असं समजलं की त्यांच्या रात्री परत आल्यानंतर त्यांना समजलं की घरात चोरी झालेली आहे. त्यामुळे त्यांनी जसं पोलिसांना कळवल्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणचा घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यात हे समजलं की त्यांनी चोरट्यांनी घराच्या बाथरूममधील अगदी विकेस लिंग जी आहे ती गज तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये प्रवेश करून बेडरूममधील त्यांच्या लॉकरमधील अलमारीमधील ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम त्यांनी चोरून नेली आहे. जवळपास 10 लाखाचा ऐवज त्यांनी चोरलेला आहे चोरट्यांनी. आणि त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या आसपासच्या परिसरात कुठेही CCTV कॅमेरा नाही. घरं करोडो रुपयाची बांधलेली जातात आणि त्यासाठी दाराला कुलूप अगदी तखला दुलावली जातात. घराच्या बाथरूम आणि खिडक्या असतात त्यांचे गज अगदी फारच तखलादू असतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनाने कुठलीही उपाययोजना केलेली नसते. त्या ठिकाणी CCTV जर असते तर काही ना काहीतरी क्ल्यू मिळाला असता, सुगाव मिळाला असता की चोरटे कुठून आले, कसे आले, कशा प्रकारचे आहेत, कसे गेले, त्यांनी काय काय कृत्य केलं आणि नेमकं एक्झॅक्टली त्यांनी किती वाजता ती घटना केलेली आहे. प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. आसपासचे राज्य, आसपासचे जिल्हे, त्यातून जेलमधून सुटलेले आरोपी, अशा प्रकारचे गुन्हा करणारे आरोपी, ते कुठे होते, काय होते, याचा सगळा थांगपत्ता आणि त्या ज्यांच्याकडे चोरी झाली त्यांची पण मागची हिस्ट्री की त्यांच्याकडे कोणकोण काम करतात, काय करतात, कशा प्रकारचे लोक आहेत, कशा प्रकारच्या सान्निध्यात ते आलेले आहेत आणि इतर बाबी की ज्या अनुषंगाने ज्या जोडून त्यापर्यंत पोहोचता येईल असे सगळे प्रयत्न पोलिसांचे सुरू आहेत आणि गुन्हा लवकरच उघडकीस आणू असा आम्हाला विश्वास आहे. हम रायपुर सत्संग में गए थे, वहाँ से जब वापसी आए तो हमें सब घटना का पता चला. हम दरवाजे खोल के जब अंदर गए तो सब अंदर अस्त व्यस्त पड़ा था. दरवाजे टूटे हुए थे रूम के, खिड़की की ग्रिल टूट के आए ऐसा देखने में आया और ये सब यहाँ ऐसी घटना हो गई. फिर क्या किया आपने? हमने पुलिस पुलिस को इन्फॉर्म किया. वहाँ से फिर पुलिस वाले आए सब और फिर जाँच चालू किए. वहाँ से डाक की टीम भी बुलाए थे भंडारा से. कितना का चोरी गया? करीब 40 से 42 तोला सोना गया है और 1 लाख रुपए कुछ कैश गया है.